आणि रस्सा आता तयार आहे. असा मी मावळचा आमचा स्पेशल इंद्रायणी तांदळाचा आणी भात बनवणार आहे. हा टोप, याच्यामध्ये मी बनवणार आहे आणी भात. हे मी तेल घालती आहे. त्याच्यानंतर मी याच्यात खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर असं वाटण केले. हे छान परतून घेतल्यावर याच्यात मी आळणी रस्सा घालणार आहे आणि मग त्याच्यात शिजवलेला भात घालून पुन्हा शिजवणार आहे. हा, हे आळणी झाला आता तयार. त्याच्यात मी भात घालणार आहे इंद्रायणी तांदळातला. तांदळाचा आमच्या स्वतः शेतातलाच बनतो, आम्ही शेतातलाच तांदळाचा भात करतो. त्याच्यात मी भात शिजवला आहे इंद्रायणी तांदळाचा. त्याच्यात हा छान शिजवून घ्यायचा. आता भात ऑलरेडी त्यात पाणी असतं भातामध्ये, मग पाण्यानंतर शोषून घेतो का जास्त? जास्त शोषून घेतो. इंद्रायणीच्या तांदळाचा भात जेवढा गचका होईल तेवढा छान होतो ना, आणि तो आळणी भात त्याशिवाय चांगला लागत नाही. आता मी ह्याच्यात थोडं तूप पण घालणार, माझून ते गोठलं जातं चांगलं. तुपाने गोठत ते? हा, जरा छान आणि टेस्टी पण लागतं ना तुपाने. शिजताना पण घालते आणि परत देताना पण द्यायचं सगळ्यांना तूप, म्हणजे खायला खूप छान लागतं ते. आणि हा भात मावळ भागात सर्रासपणे बनतो? सर्रासपणे बनतो, पण प्रत्येकाच्या याच्यावर पण असतं, तांदळावरती चवीला पण फरक पडतो. इंद्रायणी जरी असला तरी प्रत्येकाची चव वेगवेगळी असते इंद्रायणीची. त्याच्यात पण दोन तीन जाती, आमचा एक नंबर जातीचा आहे. खाता हा एवढा घट्ट आहे ना, तो थोड्या वेळेने आळणार. झाला आपलं ते रेडी? थोडासा झाला, एक दोन मिनटं. हां, याला जरा बारीक गॅसवर झाकण मारून ठेवणार. बघा ना किती घट्ट होता, झालं ना पातळ. तूप घालते मी, साजूक तूप. साजूक तूप? हां. आता हा जरा तर सगळे बघतायत आपले व्हिडिओ, पण जर कोणाला खाऊशी वाटलं तर कुठे खाऊ शकतो आपण? आता हा आमचा जिथे तिथे गावरांचा स्टॉल असेल तिथे असेल, नाहीतर माझा फोन नंबर आहे, कुणाला लागला की फोन करायचा, मी ऑर्डर पण देते. तुमचा फोन नंबर सांगा. 9767783931. अच्छा, या फोन नंबरवर कॉल केला पुणे भागात कुठे पण मिळेल? हो हो, आम्ही त्याच्यामध्ये चिकन सुकं, चिकन रस्सा, बिर्याणी, चिकनची बिर्याणी, मटन बिर्याणी हे सगळं देत ऑर्डर घेतो आम्ही. हे घ्या दादा, मावळातील स्पेशल थाळी, गावन चिकन थाळी. वा वा मंडळी, भरपूर काही पदार्थ आहेत आणि सगळे युनिक आहेत. घावन एवढा मोठ्या साईजचं फर्स्ट टाइम बघतोय. दुसरी गोष्ट, इथं मावळचं स्पेशल मसाले घालून बनवलेलं चिकन, चिकन सुक्का आणि इकडे आळणी भात. आळणी भात म्हणजे मंडळी, चिकन करताना जो आळणी आपण काढतो तर त्यामध्ये त्या रस्सा काढून त्यात भात बनवतात. आळणी भात बनलेला आहे. ही रुपाली ताईंची आणि टीमची ही पूर्ण 250 रुपयाला थाळी आहे. आता एकच मिळालं आहे घावन, पण तीन मिळतात. जसं तुम्ही खाताल तसे तुम्हाला गरमागरम करून मिळेल. मंडळी या ट्राय करूया. बघा मंडळी, पहिले संपलं नाही तोच पुढचे घावन आलेले आहेत आणि गरमागरम ताईंनी करून आणलेलं आहे. तीन घावन आलेत फायनल आपल्याकडे. आता मंडळी मस्त ताव मारूया. मावळची स्टाईल ताईंनी एवढं मेहनतीने बनवले, ट्राय करूया. लाईफमध्ये पहिल्यांदा मी घावन चिकन बरोबर खातो आहे आणि गरमागरम आहे, जरा थंड घेऊया याच्यामधलं. पहिलं मावळचा असा असल रस्सा. थोडं तिकडच आहे, युनिक आहे. इकडे मस्त चिकन, चिकन सुक्का आणि मस्त गार्निशिंग केले कोथिंबीर बरोबर. ट्राय करूया. मावळची चव आहे ना थोडीशी नॉर्मल पुणेरी चवपेक्षा थोडीशी तिकडे जाते. मे बी पुणे मुंबईला असल्यामुळे माझी थोडीशी चव कमी झाली असेल, पण खायला भारी वाटते, युनिक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं आळणी, आळणी भात, तत्पूर्वी भात दिला आहे. ट्राय करूया. भातामध्ये तुम्हाला पीस नाही मिळणार. बघा रस्सा पण घेऊन आला एक्स्ट्रा आणि मस्त भात देईल छोटे बकेट. मंडळी महत्त्वाचं म्हणजे यांनी इंद्रायणी तांदूळ वापरला आहे, सुपर. एक लहान मुलगा पण खाऊ शकतात. भारी.
मग तू सांगायचं राहिलं, गावरान तूप टाकलं त्यांच्यावर, सुपर.